नमस्कार, आपण पाहत आहेत उस्मानाबाद लाईव्ह आणि आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नेताजी गोरे सर. गोरे सर नमस्कार, आपलं उस्मानाबाद लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. मला एक सांगा की आपण अपक्ष म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढवत आहात, तर आपली निवडणूक लढवण्यामागची आपली भूमिका काय आहे? निवडणुकीमध्ये उतरायचं कारण म्हणजे समाजामध्ये अनेक प्रश्न सध्याला तयार झालेले आहेत, आव्हानं तयार झालेले आहेत, त्यामुळे मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. पहिला, ज्या खात्यामध्ये मी 35 वर्ष नोकरी केली त्या खात्याबाबत बरंच अपप्रचार सुरू झाला आहे. भूलतापा देऊन लोकांना संभ्रम तयार करण्याचं काम चालू आहे आणि म्हणून मी वेगळेवेगळे विषय घेऊन ह्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेलो आहे. मला एक सांगा की तुम्ही अनेक सामाजिक म्हणजे काम पण करता, सत्यशोधक समितीचं पण काम करतात के, आणि हे करत असताना समाजामधलं आपल्या मतदारसंघामध्ये कुठली तुम्हाला उणीव भासली की जेणेकरून तुम्हाला मतदारांना जागृत करावं वाटतं? पहिलीच बाब म्हणजे मी ज्या खात्यामध्ये काम केलं, पाटबंधारी खात्यामध्ये 35 वर्षाचा माझा प्रदीर्घ अनुभव आहे. आता अलीकडे या विषयानं उस्मानाबाद या परिसरासाठी 21 TMC 25 TMC असं सांगितलं जातं. गोदावरी खोऱ्यातल्या एका गावामध्ये पाणी देऊ असा भूलथापा दिल्या जातात, ते कधीही शक्य होणार नाही. आणि म्हणून आंध्रामधलं पोलावरम धरणाच्या मोबदल्यात आपणाला हे जे काही 14 TMC पाणी मिळालेलं आहे आणि शासनाने 7 TMC वरती शिक्कामोर्तब करून त्या कामाचं जलनियोजन आणि बांधकामाचं नियोजन मान्यता झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर पर्यावरणाची जी काही मान्यता आहे ते पण झालेली आहे. आणि मग विनाकारण थापा द्यायचं काही कारण नाही. आणि बच्छावत आयोगाने जे काही हे सगळं मांडलेलं आहे त्याच्यातनंही आपणाला प्राप्ती अधिकार मिळालेले आहेत आपल्या उस्मानाबादकरांना. आणि म्हणून मग आता पुढे तेलंगणा आंध्राचं जे काही चढावडीनं वागण्या सुरू झालेले आहेत. आणि म्हणून कृष्णा भीमा जे काय आयोग आहे किंवा स्थिरीकरणचा प्रकल्प आहे, त्या स्थिरीकरणाच्या प्रकल्पामध्ये बच्छावत आयोग जसा नेमला तसा आता पुन्हा आयोग नेमावा लागेल आणि ह्याच्यावरती आपणाला निर्णय घ्यावे लागतील पुढे. आणि म्हणून आपणाला जे काय हे सगळ्या गोष्टी आहेत ते लोकांना कळायला पाहिजेत आणि त्यांच्या अधिकाराच्या मर्यादित आपण बोललं पाहिजे. भूलथापा देऊन मतं मिळवण्याचे हे धंदे उमेदवारांनी बंद केले पाहिजेत, ही माझी भूमिका आहे. आणि दुसरा विषय म्हणजे देशाच्या स्तरावरती जे काय आहे हे ते देश पूर्ण कर्जामध्ये बुडालेला आहे आणि दर वर्षाला गेल्या 3-4 वर्षामध्ये 1.5 पटीनं कर्ज आपण काढून लोकांचे काहीतरी छोट्या मोठ्या व्यवस्था करत आहोत. आणि निवडणूक झालं की 10 पटीनं आपण लोकांच्या खिशातनं ह्या रकमा वसूल करणार आहोत, हे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत. सैन्याचं मनोबल हे अत्यंत खच्चीकरण व्हायला लागलं आहे, त्यांच्या कुटुंबाचे जे काय व्यवस्था आहे ते होत नाही आहे सध्याला. राष्ट्रीय जे काय स्टॅटिस्टिकल कमिशन आहे त्या कमिशनकडनं जे काय आहे गेल्या 4-5 वर्षापूर्वी 2% बेकारीचा दर होता तरुणांचा, आता 7% गेलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जे काय आहेत त्या लोकांना समजल्या पाहिजेत की आता आपला देश हा कुठल्या वळणावरती वाटचाल करतो आहे आणि अत्यंत ह्या देशामध्ये गंभीर परिस्थिती तयार झालेली आहे आणि त्याला हाताळणं जो कोण आता जाईल दिल्लीला, जे काय सरकार बसेल त्याला हाताळणंसुद्धा ह्या देशाचा व्यवहार कठीण झालेला आहे. आणि म्हणून आता आपण जागरूक झालं पाहिजे आणि योग्य खासदार हा लोकसभेमध्ये पाठवला पाहिजे, याच्यासाठी मी आखाड्यामध्ये उतरलेलो आहे. सर एक मला सांगा की तुम्ही अनेक वर्ष पाटबंधारे खात्यामध्ये सेवा केलेली आहे आणि हे करत असताना खरंच आपल्या जिल्ह्यामध्ये जे काम पाटबंधारे खात्याचे कामं झालीच का, आणि जर झाली असतील तर ती योग्य झाली आहेत? उस्मानाबाद जिल्ह्याच्या त्या अपिशकार इतिहासामध्ये माझ्या काळामध्ये जास्तीचं जास्त इरिगेशन इतिहासच झालेला आहे की जास्तीत जास्त आपण पाणी शेतीला देऊ शकलो, जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देऊ शकलो आपण. आणि एवढंच नाही तर माझ्या शेतकऱ्यांनी ह्या परिसरातल्या जास्तीत जास्त वसुली ह्या इतिहासामध्ये मॅक्झिमम दिलेली आहे हे आपल्यासमोर सांगतो. एवढंच नाही तरी पैसा हा बाजूला विषय आहे, शासनाचा पैसा बाजूला विषय आहे. एका वर्षी 65 कोटीचा गाळ माझ्या शेतकऱ्यांनी ह्या जिल्ह्याच्या काढलेला आहे, दुसऱ्या वर्षी 125 कोटी काढलेला आहे. ह्याचं क्रेडिट मी अधिकारी म्हणून बिलकुल घेणार नाही, परंतु माझ्या ह्या गरीब जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी अत्यंत ह्या विषयाचं महत्त्व ओळखून त्याच्यात 50,000 एकरची जी जमीन आहे हे गाळ टाकल्यानंतर 10 लाखाची होणार हा व्यवहार त्यांनी लक्षात घेतला आणि आपली जे काही सुबत्ता चांगली संपत्ती तयार करण्याचं काम ह्या शेतकऱ्यांनी करून घेतलेलं आहे. मी फक्त निमित्त मात्र माध्यम म्हणून त्याच्यामध्ये वावरलेलं अशा अनेक गोष्टी सांगता येतील. ह्या देशाकडे पैसा जरी नसला
तरी अशा पद्धतीचे कामं करता येतात आणि समाजाला चांगल्या पद्धतीने स्थिर करता येतं, एक चांगलं उदाहरण जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण ही जे काही योजना आहे ते मी पहिल्यांदा ह्या जिल्ह्यामध्ये राबवलेली आहे. हे अत्यंत मला आनंदानं आपणाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व जनतेला समोर आणावं असं वाटतं आणि अशाच पद्धतीनं आपण ह्या जिल्ह्याला काम केलं पाहिजे. एवढंच नाही तर पाणीपुरवठा योजना ज्या आहेत त्या बऱ्याचशा अधुऱ्या आहेत, पूर्ण झालेल्या वापरात नाहीत. बरेचशा धरणाचं जे पाणी सध्याला जे आहे ते मॅक्झिमम इफिशियन्सीनं वापरलं जात नाही. ह्या अनेक गोष्टी करण्यासारख्या आपल्यामध्ये आहेत. शासनाच्या तिजोरीतनं आपल्याला पैसा मिळेल नाही मिळेल, पण हे नियोजन करून आपल्या जनतेचे हे सगळे प्रश्न मार्गी लावता येतात आणि त्या खात्याचा अधिकारी म्हणून, एक अभ्यासक म्हणून मला हे सांगायचा अधिकार आहे. आणि म्हणून 25 TMC असेल किंवा वेगळेवेगळे विषय असतील ह्या निमित्तानं बोलण्याचा मला तो अधिकार आहे, कारण मी 35 वर्षे ह्या खात्यामध्ये सेवा दिलेली आहे. शेवटचा प्रश्न सर आपल्याला की आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना एकच मी सांगेन की प्रतिनिधी निवडून येतो मी, माझ्या जे काय जाहीरनामा दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळे मुद्दे दिलेले आहेत आणि म्हणून प्रतिनिधी निवडून गेल्यानंतर लोकांमध्ये पुन्हा फिरकतच नाही, म्हणून मी लेखी अभिवचन ह्या जनतेला दिलेलं आहे, ह्या मतदारसंघातल्या सर्व जनतेला दिलेलं आहे. आणि बार्शी हा सुद्धा भाग माझ्या कार्यकक्षेमध्ये होता, त्या लोकांनाही मी आव्हान देतो. औसा ह्या भागामध्ये मी सामाजिक कार्याने फिरलेलो आहे आणि म्हणून मी निवडून जर गेलो तर वर्षातनं एकदा प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक मतदारांना व्यक्तिशः भेटेन हे मी अभिवचन दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर खासदाराच्या व्यस्ततेमधनं दर वर्षातनं कमीत कमी 3 वेळेला किंवा 4 वेळेला जितकं शक्य होतील मंडळ स्तरावरती मी गाठीभेटी घेईन आणि त्यांचे प्रश्न जमा करून जे काय आहेत ते सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्नात राहीन हे मी अभिवचन देतो. आणि चांगल्यात चांगला खासदार यावेळेला 5 वर्षानंतर ही संधी येणार नाही, 5 वर्षानंतर ही सुवर्ण संधी आपणाला मिळालेली आहे. चांगल्यात चांगला खासदार, आपल्या जिल्ह्याच्या लोकांच्या उपयोगाचा खासदार आपणाला निवडून द्यायचा आहे आणि लोकांनी आपलं मत तयार करावं आणि चांगला खासदार निवडावा ही मी हात जोडून सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.